नमस्कार, वैशालीस रेसिपीमध्ये सर्व खवयांचं खूप मनापासून स्वागत. नारळी पौर्णिमेला आपण नारळी भात, नारळाची वडी किंवा नारळाचे लाडू नेहमीच बनवतो, तर एक वेळेस ही ओल्या नारळाची करंजी पण करून पहा, खायला खूप खुसखुशीत लागतात. तर लगेच आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. करंजीचं आवरण बनवण्यासाठी मी इथे एक कप मैदा घेतला आहे. वजनामध्ये हा 1,250 ग्रॅम आहे. 2 टेबलस्पून बारीक रवा घेतला आहे. चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि हे थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया. आणि इथे मी 2 टेबलस्पून तूप अगदी कडकडीत गरम करून घेतलं आहे, तर ते यामध्ये घालूया. यामुळे करंजीचं आवरण छान खुसखुशीत होतं. आणि आता हे तूप सगळ्या मैद्याला चोळून घ्यायचं आहे. तर सावकाश करायचं आहे, कारण तूप खूप गरम आहे. तर असं हातात घेऊन मूठ करायची, तर आपलं मोहन अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजून घेऊया. तुम्ही हवं तर दुधात पण पीठ भिजून घेऊ शकता. असं छान दाबून पीठ मळून घ्यायचं आहे. आणि शेवटी आपण थोडंसं तूप लावूया, म्हणजे हे पीठ छान एकजीव होतं. पीठ मी आता छान भिजून घेतलं आहे, तर हे असंच आपण अर्धा तास झाकून ठेवूया. आता करंजीच्या आतलं सारण बनवायचं आहे, तर त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे. यामध्ये आपण 1 चमचा खसखस घालूया आणि याला आता भाजून घ्यायचं आहे. तर खसखस भाजायला फारसा वेळ लागत नाही, बारीक असल्यामुळे अगदी पटकन भाजल्या जाते. तर मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. तर खसखस आपली इथे भाजून झाली आहे, काढून घ्यायची आहे. इथे मी आता 1 कप किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे, तर ते या कढईत घालायचं आहे. आणि 1/2 कप गूळ घेतला आहे. तर हे दोन्ही आता आपण मंद गॅसवर परतून घेऊया. छान मिक्स करून घ्यायचं आहे आधी आणि मग ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता गूळ आणि खोबरं अगदी व्यवस्थित मिक्स झालं आहे. तर यामध्ये ही भाजलेली खसखस घालायची आहे. काजू, बदाम आणि पिस्ता मी थोडंसं खलबत्त्यात कुटून घेतलं आहे. 1/2 चमचा वेलची पूड घालायची आहे. आणि आता हे सगळं आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. आता आपलं सारण तयार झालं आहे, छान असं मोकळं झालं आहे. तर गॅस बंद करूया आणि हे खाली काढून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने थंड झाल्यावर ते आणखी थोडंसं घट्ट होतं. आता 1/2 तास झाला आहे. तर पीठ आपलं छान भिजलं आहे. परत एकदा ह्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. आणि आता ह्याचे गोळे करून घेऊया. आता इथे मी गोळे करून घेतलेत, तर यातून 1 गोळा काढून घ्यायचा आहे आणि बाकीच्या ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे हे गोळे असे कोरडे होत नाहीत. आता आपण याला पुरीप्रमाणे लाटून घेऊया. तर फार पातळही ठेवायचं नाही आणि फार जाडही पुरी लाटायची नाही, मध्यम लाटायची आहे, म्हणजे मग करंजी खायला छान खुसखुशीत लागते. इथे मी आता पुरी लाटून घेतली आहे, तर यावर मध्ये आपण सारण घालूया. आणि याला आता असं बंद करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित दाबायचं आहे, म्हणजे सारण आतून बाहेर येत नाही. आणि इथे माझ्याकडे आता ही फिरकी आहे, तर मी याने करून घेतेय. तुम्ही चमच्याने किंवा करंजीचा जो साचा मिळतो त्यानेसुद्धा कट करून घेऊ शकता, करंजी बनवून घेऊ शकता. तर अशी आता एक करंजी मी बनवून घेतली आहे. इथे मी आता 2 पुऱ्या लाटून घेतल्या आहेत. एका वेळेस अशा 2 पुऱ्या लाटून घेतल्या म्हणजे करंज्या एकसारख्या तयार होतात. पुरी एकसारखी तयार झाली म्हणजे मग करंजीचा आकार पण एकसारखा येतो. व्यवस्थित दोन्ही भाग बंद करून घ्यायचेत, चांगलं प्रेस करायचं आहे. याला मी आता काट्याच्या चमच्याने असं दाबून घेतेय. तर तुम्ही अशा पण बनवू शकता, साचा नसेल किंवा फिरकी नसेल तर. तर इथे मी आता अशा पद्धतीने 2 करंज्या करून घेतल्या आहेत.
इथे मी आता काही करंज्या अशा बनवून घेतल्या आहेत, तर या आपण तळून घेऊया. तेल पण गरम करायला ठेवलं होतं, तर झालं आहे का ते एक गोळा टाकून पाहायचं, कारण करंजीसाठी फार कडकडीत तेल गरम करायचं नाही. आता तेल पाहिजे तसं गरम झालेलं आहे. यामध्ये आता अलगद हाताने करंज्या सोडायच्या आहेत. मंद गॅसवर आता ह्याला तळून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ ह्याला अजिबात हात लावायचा नाही. या आता मस्त वर आले आहेत, तर पलटून घेऊया. आणि एकदम छान फुगल्या पण आहेत. अधूनमधून उलटून घ्यायचं आहे म्हणजे छान एकसारखा रंग येतो. गॅस मोठा असला की या पटकन तांबूस होतात, त्यामुळे अगदी मंद गॅसवर तळायचं आहे. तर या आता व्यवस्थित तळून झाल्या आहेत, आपण काढून घेऊया. अशाच प्रकारे आता सगळ्या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. तर आपण घेतलेल्या साहित्यामध्ये साधारण 14 ते 15 करंज्या तयार होतात. तर आपल्या करंज्या बनून तयार आहेत, खूप मस्त खुसखुशीत झाल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी तोंडात टाकताच विरघळतात, इतक्या या छान होतात. तर अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरही प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि कुठलाही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही. आणि रेसिपीज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक पण अवश्य करत जा. लवकरच भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.